पालघर जिल्ह्यामध्ये आज पुन्हा पावसाने जोरदार हलचेरी लावली, त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक गाव पाड्यांचा एकमेकांचा संपर्क तुटलाय। उरसे सरणी रस्त्यावरील पुलावर पाणी साचलं, त्यामुळे 10 गावांचा संपर्क अजूनही तुटलेला आहे। दरम्यान पालघर मधील मासवण इथल्या पालघर मनोर मुख्य रस्ता हा पाण्याखाली गेला आहे, तर मुख्य रस्त्यावर पुरात अडकलेली कार काढण्यात स्थानिक आणि पोलिसांना यश आले। सूर्या नदीला महापूर आला आहे, सूर्या धरणाचे 5 दरवाजे हे उघडण्यात आले, तर तिथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी। पालघर जिल्ह्यामध्ये काल ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यानंतर अति मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळलेला आहे, त्यामुळे पालघर जिल्ह्यामध्ये पूरजन्य परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। एकूणच बघायला गेलं तर सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण जे आहे ते जवळपास 97% भरलेलं आहे, त्यामुळे 2 मीटरने हे 5 दरवाजे जे आहेत ते उघडले आहेत, त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आलेला आहे। मी सध्या सूर्या नदीच्या किनाऱ्यावर आहे, आपण बघू शकतोय की ही पालघर जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नदी जी आहे ती सूर्या नदी आहे, आणि या सूर्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे, त्यामुळे सूर्या नदी जी आहे ती ओसंडून वाहत आहे। एकंदरीत बघायला गेलं तर सूर्या प्रकल्पाचे जे धामणी धरण आहे ते वसई विरार महानगरपालिका असेल, तारापूर औद्योगिक असेल किंवा पालघर जिल्ह्यातली जे प्रमुख शहर आहेत त्या शहरांना पाणी पुरवठा करते, आणि त्यामुळे पाण्याचा प्रश्न कुठेतरी मिटलेला आहे। मात्र दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर याच सूर्या नदीच्या किनाऱ्यावर जवळपास 67 पेक्षा अधिक गावं जी आहेत ती वसलेली आहेत, त्यामुळे त्या गावांना ही सतर्कतेचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका, असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।